रायगडच्या कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प झालाय, त्यामुळे महामार्गावरची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे। 11 तास उलटूनही ही दरड हटवण्याचं काम अजून सुरूच आहे, त्यामुळे या दोन्ही बाजूला वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र दरेकर यांनी। देवेंद्र, एकूणच या संपूर्ण महामार्गावरती अजूनही दरड कोसळल्यानंतरचा जो ढिगारा आहे तो हटवण्याचं काम सुरू आहे, सध्या काय स्थिती आहे? गेल्या 2 दिवसापासून रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा वेग हा मोठ्या प्रमाणात होता, त्यामुळे काल पोलादपूरमध्ये एक डोंगराचा मोठा असा भाग पूर्ण कोसळून रस्त्यावर आलेला आहे। जवळपास आज आता रात्री 8 दरम्यान ही घटना घडली आहे। अजून 12 ते 13 तास होऊन तिथे दरड बाजूला करण्याचे काम आता सुरू आहे। नितीन, नक्कीच देवेंद्र, आणि आणखी किती वेळ लागू शकतो? अधिकाऱ्यांशी काही बोलणं झालंय का? आणि या ठिकाणची सध्याला वाहतुकीची परिस्थिती कशी आहे? वाहतूक वळवण्यात आली आहे किंवा वाहतुकीची दोन्ही बाजूला गाड्या जमा झाल्याचं काही दिसतंय का? या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं L&T यांचे JCB व पोकलेन आता कामाला लागलेले आहेत, मात्र वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली असून ज्या छोट्या गाड्यांना महाड मार्गे रेवतळे मार्गे पुढे पाठवण्यात येत आहे, व प्रशासनातर्फे असे सांगण्यात आले की जवळपास 3 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दरड बाजूला करण्याचा कालावधी लागू शकतो। नक्कीच धन्यवाद देवेंद्र दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर मुंबई गोवा महामार्ग पूर्णपणे ठप्प झालाय, दरड कोसळल्यामुळे हा महामार्ग ठप्प झालाय। रात्रीपासून दरड कोसळल्यानंतरचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे, मात्र अद्याप हे काम सुरूच असून दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे।